नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संजय बाबूराव सांगळे, सहाय्यक प्राध्यापक भूगोलशास्त्र विभाग, राव बहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर। विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्यावरणीय सतर्कता किंवा पर्यावरणाचा अभ्यास या प्रकरणामधील पर्यावरणीय सतर्कता या पेपरमधील प्रकरण क्रमांक 2 परिसंस्था किंवा इकोसिस्टम या प्रकरणाविषयी आपण चर्चा करत होतो। यामध्ये आपण परिसंस्थेचे प्रकार अभ्यासत आहोत। या परिसंस्थेच्या प्रकारामध्ये आपण सुरुवातीला नैसर्गिक परिसंस्था कोणकोणत्या आहेत त्याची सविस्तर ओळख करून घेतलेली आहे। त्यानंतर आज आपण मानवनिर्मित परिसंस्था म्हणजे काय आणि त्याचे प्रकार कोणकोणते आहे ते आपण पाहणार आहोत। या मानवनिर्मित परिसंस्था किंवा मॅन मेड इकोसिस्टम यामध्ये वेगवेगळ्या परिसंस्था आहेत की ज्या मानवाने निर्माण केलेल्या आहेत। यामध्ये कृषी परिसंस्था ही मानवाने निर्माण केलेली आहे, पशुपालन, खाण, औद्योगिक परिसंस्था, ग्रामीण नागरी परिसंस्था आणि कृत्रिम परिसंस्था ह्या सर्व मानवनिर्मित परिसंस्था आहेत। विद्यार्थी मित्रांनो, परिसंस्थेमध्ये आपण पाहिलं की जैविक घटक आणि अजैविक घटक, म्हणजे बायोटिक आणि अबायोटिक, हे दोन्ही घटक यामध्ये कार्यरत असतात आणि अशा या मानवनिर्मित परिसंस्थेमध्ये सुद्धा जैविक घटकसुद्धा आहेत आणि अजैविक घटकसुद्धा आहेत। या दृष्टिकोनातून या मानवनिर्मित परिसंस्थांना महत्त्वाचं स्थान यामध्ये प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं। तर यामध्ये आपण मानवनिर्मित परिसंस्थेमध्ये पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे कृषी परिसंस्था किंवा ॲग्रिकल्चरल इकोसिस्टम। तर ॲग्रिकल्चरल इकोसिस्टम याविषयी आपण माहिती पाहत असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की प्राचीन काळापासून, म्हणजे सुरुवातीला मानवाला जो पहिला शोध लागला तो म्हणजे शेती, आणि तेव्हापासून मानवाने शेती हा व्यवसाय सुरू केलेला आपल्याला दिसून येतो। पण सुरुवातीला नद्यांच्या काठावर मानवाने आपल्या वसाहती निर्माण केल्या किंवा त्या नद्यांच्या काठावर किंवा परिसरामध्ये पाण्याची उपलब्धता असल्यामुळे त्या ठिकाणी मानवाने शेती व्यवसाय हा सुरू केला आणि या शेती व्यवसायाच्या निमित्ताने त्या ठिकाणी प्राकृतिक आणि जैविक हे दोन्ही घटक कार्यरत असलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजे शेतीचा शोध हा अन्नाच्या गरजेमधून मानवाला लागलेला आहे आणि तेव्हापासून ही परिसंस्था जी आहे ती सतत विकसित होत असताना आपल्याला दिसते। तर यामध्ये याला परिसंस्था का म्हणायचं, तर यामध्ये सजीव घटक आहेत, म्हणजे शेती या परिसंस्थेमध्ये सजीव घटक आहेत आणि निर्जीव घटकसुद्धा कार्यरत आहेत। तर उदाहरणार्थ समजा एखाद्या शेतामध्ये जर त्या ठिकाणी नांगरट चालू असेल तर आपल्या लक्षात येतं की नांगरट चालू असताना मागे काही बगळे किंवा काही इतर पक्षी त्या ठिकाणी येत असतात। म्हणजे जमिनीमध्ये जे किडे आहेत हे वरती येतात नांगरटीमुळे आणि ते खाण्यासाठी त्या ठिकाणी बगळे येत असतात। म्हणजे जमिनीमध्ये सजीव त्या ठिकाणी आहे, सूक्ष्मजीव आहेत आणि मानव हा एक सजीव पुन्हा त्या ठिकाणी ही शेती करण्यासाठी जात असतो। तर अशा प्रकारे या परिसंस्थेला कृषी परिसंस्था किंवा ॲग्रिकल्चरल इकोसिस्टम असं म्हणता येईल। आता जगभरामध्ये आपण पाहतो कृषी व्यवसाय हा विकसित झालेला आहे किंवा आज या कृषी व्यवसायामध्ये नवनवीन त्या ठिकाणी संशोधन झालेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये
तांत्रिक प्रगती या कृषी परिसंस्थेमध्ये झालेली आपल्याला दिसते आणि जगातली एक महत्त्वाची मानवनिर्मित परिसंस्था म्हणून कृषी व्यवसायाकडे पाहिलं जातं. तर भारताच्या बाबतीत जर आपण विचार केला तर भारत हा कृषी प्रधान देश आहे किंवा भारताची लोकसंख्या जवळजवळ 68 ते 70% लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे असं आपण म्हणतो किंवा भारतीय शेती ही पुन्हा मान्सूनवर अवलंबून आहे किंवा भारतीय शेती ही मान्सून जर चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आगमन झालं किंवा मान्सून चांगल्या प्रकारे पडला तर भारतातल्या शेतीचं उत्पादन हे अधिक प्रमाणामध्ये वाढतं आणि अशी ही परिसंस्था एक महत्त्वाची परिसंस्था मानली जाते किंवा मानवाच्या अस्तित्वासाठी ही कृषी परिसंस्था ही महत्त्वाची आहे किंवा इतर प्राण्यांच्यासाठी सुद्धा ही कृषी परिसंस्था महत्त्वाची मानली जाते. हे शेतीमधून निघणारं उत्पादन किंवा शेतीमधून निर्माण होणारा चारा हा इतर जे गाई म्हशी किंवा जी पाळीव जनावरे आहेत त्यांना हा उपयुक्त ठरत असतो आणि अशा प्रकारे या कृषी परिसंस्थेचा विकास या ठिकाणी मानवाने केलेला आहे म्हणून याला मानवनिर्मित परिसंस्था असं म्हणता येईल. त्यानंतर दुसरी परिसंस्था आहे पशुपालन परिसंस्था. तर जगामध्ये जे काही वेगवेगळे गवताळ प्रदेश आहेत त्यामध्ये विशेषतः पशुपालन हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असलेला आपल्याला दिसून येतो. हे सवाना गवताळ प्रदेश असेल किंवा मागच्या गवताळ परिसंस्थेमध्ये ग्रासलँड परिसंस्थेमध्ये आपण पाहिलं की या अशा प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणात मानवाने पशुपालन हा व्यवसाय सुरू केलेला आहे किंवा जगभर आपण पाहतो शेती व्यवसायाला जोडून हा पशुपालन व्यवसाय केला जातो आणि ही एक वेगळी परिसंस्था त्यानिमित्ताने या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. ही परिसंस्था मानवाने निर्माण केलेली आहे म्हणजे पशुपालन हा एक स्वतंत्र व्यवसाय त्या ठिकाणी अस्तित्वात असलेला आपल्याला दिसून येतो आणि मानवाच्या वेगवेगळ्या ज्या आर्थिक क्रिया आहेत त्यापैकी पशुपालन ही एक महत्त्वाची आर्थिक क्रिया मानवाने सुरू केलेली आपल्याला दिसून येते. मग यामध्ये वेगवेगळे पशु जे आहेत ते पाळले जातात किंवा पशु पक्षी उदाहरणार्थ गाय पालन असेल किंवा शेतीमध्ये कुक्कुटपालन असेल किंवा या व्यवसायाला जोडून त्या ठिकाणी गॉट फार्मिंग असेल किंवा ज्याला आपण शेळी पालन असं म्हणतो किंवा मधुमक्षिका पालन हे सुद्धा त्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा एक व्यवसाय सुरू झालेला आपल्याला दिसतो. तर यामध्ये सजीव हे घटक असतात आणि निर्जीव घटकसुद्धा कार्यरत असतात म्हणजे दोन्ही घटक या परिसंस्थेमध्ये असल्यामुळे त्याला एक स्वतंत्र अस्तित्व या ठिकाणी निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं म्हणून पशुपालन परिसंस्था ही एक महत्त्वाची परिसंस्था मानवाच्या दृष्टिकोनातून आज आपल्याला दिसून येते. यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पशुपालन हे केलं जातं किंवा मेंढ्या असतील किंवा गाई असतील किंवा आणखीन त्या ठिकाणी वेगवेगळे या निमित्ताने निर्माण झालेले याला जोडून असणारे जे व्यवसाय आहेत तर हे सर्व व्यवसाय या पशुपालन परिसंस्थेमध्ये होताना आपल्याला दिसतात. त्यानंतर मानवनिर्मित तिसरी परिसंस्था आहे ती म्हणजे खाण परिसंस्था. मानवाने आपण पाहतो आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी या पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये असणारी जी खनिज संपत्ती आहे जे पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये मोठ्या प्रमाणात विपुल प्रमाणामध्ये खनिज संपत्तीचं वितरण झालेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये बॉक्साईट आहे किंवा लोखंड आहे किंवा मॅंगेनीज आहे किंवा कोळसा आहे दगडी कोळसा त्यानंतर पेट्रोलियम पदार्थ आहेत. तर हे सर्व पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये हे दडलेले जी खनिज संपत्ती आहे ती काढण्यासाठी मानवाने या खाणकाम किंवा या खाण परिसंस्थेचा या ठिकाणी विकास केलेला आपल्याला दिसून येतो. खाण ही परिसंस्था मानवनिर्मित आहे. समजा एखादी खाणकाम त्या ठिकाणी सुरू असेल तर तिथं मानवसुद्धा काम करतो आणि त्या परिसरामध्ये असणारी इतर
पशुपक्षीसुद्धा त्या परिसरामध्ये असतात आणि म्हणून ही खान परिसंस्था ही एक महत्त्वाची परिसंस्था मानवनिर्मित परिसंस्था आहे. अशा प्रकारे विपुल प्रमाणामध्ये खनिज संपत्ती उपलब्ध असल्यामुळे जगभरामध्ये आपल्याला खाणींचा विकास झालेला दिसून येतो. त्यानंतर पुढची परिसंस्था आहे औद्योगिक परिसंस्था. हे 18व्या शतकामध्ये इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि त्यानंतर सर्वत्र हे औद्योगिक क्रांतीचं लोण पसरलेलं आपल्याला दिसून येतं. तर औद्योगिक परिसंस्था ही मानवनिर्मित परिसंस्था आहे. हे मानवाने आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी या परिसंस्थेचा विकास केलेला आपल्याला दिसून येतो. आपण पाहतो की आज वेगवेगळे इंडस्ट्रियल बेल्ट हे तयार झालेले आहेत, वेगवेगळे औद्योगिक पट्टे भारतामध्ये आहेत किंवा जगभरामध्ये आहेत. या औद्योगिक पट्ट्यांमध्ये दोन्ही घटक त्या ठिकाणी कार्यरत असलेले आपल्याला दिसतात, म्हणजे जैविक घटकसुद्धा आहेत आणि अजैविक घटकसुद्धा आहेत. म्हणून याला औद्योगिक परिसंस्था असं म्हणता येईल आणि ही परिसंस्था मानवनिर्मित परिसंस्था आहेत. या परिसंस्थेमध्ये हे सर्वत्र त्या ठिकाणी वनस्पती किंवा त्या अनुषंगाने मग पुन्हा पशु पक्षी हे येत असतात आणि म्हणून या परिसंस्थेला त्या ठिकाणी औद्योगिक परिसंस्था असं म्हटलेलं आहे आणि ही मानवाने निर्माण केलेली परिसंस्था आहे. त्यानंतर ग्रामीण नागरी परिसंस्था ह्यासुद्धा मानवनिर्मित परिसंस्था आहेत. हे ग्रामीण किंवा ज्याला आपण ग्रामीण भाग म्हणतो किंवा ग्रामीण भागामध्ये लोक राहतात, अनेक गावं आहेत, वाड्या आहेत, वस्त्या आहेत, त्यामध्ये मानव त्यानंतर इतर प्राणी हे त्या ठिकाणी राहतात. याशिवाय अजैविक घटक हे सुद्धा त्यामध्ये कार्यरत आहेत, म्हणजे जैविक आणि अजैविक हे दोन्ही घटक हे ग्रामीण भागामध्ये किंवा नागरी भागामध्ये त्या ठिकाणी असलेले आपल्याला दिसून येतात आणि मानवाने हे सर्व सांस्कृतिक प्रदेश निर्माण केलेले आहेत. म्हणजे गावाची स्थापना मानवाने केली किंवा गावाचा विकास मानवाने केला आणि त्या ठिकाणी हे सर्व म्हणजे जैविक आणि अजैविक हे दोन्ही घटक असल्यामुळे त्याला ग्रामीण परिसंस्था असं म्हटलं जातं. त्यानंतर त्यासोबत नागरी परिसंस्थेचा विकास झालेला आपल्याला दिसून येतो. नागरी परिसंस्थेमध्ये म्हणजे शहरांचा विकास मानवाने मोठ्या प्रमाणात केलेला आहे. आज आपण पाहतो की मोठी महानगरं ही निर्माण झालेली आहेत किंवा जगभरामधील मोठी महानगरं आहेत. याशिवाय समजा भारताचा आपण जर विचार केला तर भारतामध्ये पुणे, मुंबई, नागपूर किंवा दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बँगलोर ही जी मोठी शहरं आहेत, ही मेट्रोपॉलिटियन सिटीज ज्या आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला एक विशेष अशी परिसंस्था दिसून येते. म्हणजे सजीव आणि निर्जीव हे दोन्ही घटक या परिसंस्थेमध्ये कार्यरत आहेत. म्हणून ग्रामीण नागरी परिसंस्था ह्या मानवनिर्मित परिसंस्था आहेत आणि त्या महत्त्वाच्या परिसंस्था ह्या मानल्या गेलेल्या आहेत. त्यानंतर या मानवनिर्मित परिसंस्थेमध्ये शेवटचा जो प्रकार आहे तो म्हणजे कृषी परिसंस्था, कृत्रिम परिसंस्था. ही कृत्रिम परिसंस्था जी आहे ती एक महत्त्वाची परिसंस्था अलीकडच्या काळामध्ये विकसित झालेली आपल्याला दिसून येते. यामध्ये बाग किंवा मानवनिर्मित ज्या बागा आहेत किंवा बगीचे आहेत या कृत्रिम परिसंस्थेमध्ये त्यांचा समावेश होतो. त्यानंतर मानवाने प्राण्यांसाठी काही राखीव त्या ठिकाणी जंगलं ही ठेवलेली आहेत, त्याला अभयारण्य असं म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये अनेक अभयारण्य आहेत, अनेक बागा आहेत, बगीचा आहेत. त्यानंतर मत्स्यालय किंवा विशिष्ट प्रकारची मत्स्यालय त्या ठिकाणी उभारलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे या कृत्रिम परिसंस्थेमध्ये सुरुवातीला आपण पाहिलं की अनेक बगीचे आहेत. उदाहरणार्थ मुंबईला प्रसिद्ध असणारा राणीचा बाग त्याला म्हटलं जातं, त्यामध्ये अनेक पशुपक्षी हे होते किंवा आजही त्या ठिकाणी काही प्रमाणामध्ये असलेले आपल्याला दिसतात. तर हे पशुपक्षी त्या बागेमध्ये असतात, कृत्रिमरित्या
त्यांना त्या ठिकाणी तशा प्रकारचं वातावरण हे निर्माण केलेलं आपल्याला दिसून येतं आणि मानवासाठी हा एक विरंगुळा म्हणून तयार केलेला हा कृत्रिम बगीचा किंवा बाग याचं उदाहरण म्हणून राणीचा बाग आपण घेऊ शकतो असे अनेक प्रकारचे बगीचे हे कृत्रिमरित्या मानवाने निर्माण केलेले आहे आणि त्यामध्ये सजीव घटक आणि निर्जीव घटक हे दोन्ही घटक असतात म्हणून त्याला कृत्रिम परिसंस्था असं म्हणायचं ज्या मानवाने निर्माण केलेले आहेत त्यानंतर यामध्ये दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अभयारण्य तर ही अभयारण्य सुद्धा मानवाने विशिष्ट प्राण्यांच्यासाठी ही राखीव ठेवलेली असलेली आपल्याला दिसतात उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य हे गव्यासाठी प्रसिद्ध आहे किंवा आपल्या नगर जिल्ह्यामध्ये रेहकुरी अभयारण्य हे काळविटासाठी प्रसिद्ध आहे किंवा माळढोक हे एक अभयारण्य आहे तर अशा वेगवेगळ्या अभयारण्यांची निर्मिती ही त्या प्राण्यांच्या संवर्धनासाठी केलेली आपल्याला दिसून येते परंतु मानवाने या ठिकाणी हे अभयारण्य निर्माण केलेलं आहे आणि विशिष्ट प्रकारचे प्राणी या अभयारण्यामध्ये अधिक संख्येने मोठ्या संख्येने असलेले दिसतात म्हणून त्याला अभयारण्य असं नाव दिलेलं आपल्याला दिसून येतं यामध्ये जैविक आणि अजैविक हे दोन्ही घटक त्यामध्ये असतात म्हणून ही मानवनिर्मित कृत्रिम अशा प्रकारची परिसंस्था ही महत्त्वाची परिसंस्था मानली जाते त्यानंतर या मानवनिर्मित परिसंस्थेमध्ये तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे मत्स्यालय तर अनेक ठिकाणी आपल्याला मत्स्यालय उभारलेले दिसतात तर यामध्ये जी परिस्थिती म्हणजे माशांच्यासाठी आवश्यक आहे ती निर्माण केली जाते कृत्रिमरित्या उदाहरणार्थ शेगाव या ठिकाणी मत्स्यालयाची उभारणी केलेली आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या माशांच्या जाती असलेल्या आपल्याला दिसतात तर या मत्स्यालयामध्ये त्या माशांच्या जीवन जगण्यासाठी माशांना आवश्यक अशा प्रकारचं वातावरण या परिसंस्थेमध्ये त्या ठिकाणी निर्माण केलेलं दिसतं आणि ही कृत्रिमरित्या ही परिसंस्था निर्माण केलेली असल्यामुळे याला कृत्रिम परिसंस्था किंवा मानवनिर्मित परिसंस्था असे म्हणतात म्हणजे त्या प्राण्याच्या साठी जे वातावरण आवश्यक आहे त्यामध्ये सजीव घटक असतात किंवा निर्जीव घटकसुद्धा असतात म्हणजे पाणी असतं त्यानंतर समुद्राची जशी रचना आहे किंवा माशांना जशा प्रकारची नैसर्गिक रचना आवश्यक असते तशा प्रकारची नैसर्गिक रचना ही या मत्स्यालयामध्ये केलेली आपल्याला दिसून येते आणि याला मानवनिर्मित परिसंस्था असं म्हणतात किंवा कृत्रिम परिसंस्था असं म्हणतात अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण या परिसंस्था या प्रकरणामध्ये परिसंस्था म्हणजे काय त्याची व्याख्या आपण अभ्यासलेली आहे परिसंस्थेची रचना आपण अभ्यासलेली आहे परिसंस्थेची घटना त्या ठिकाणी आपण अभ्यासलेली आहे परिसंस्थेचे प्रकार आपण सर्व या ठिकाणी नैसर्गिक परिसंस्था मानवनिर्मित परिसंस्था यांचं कार्य कशाप्रकारे चालतं हे आपण त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे परिसंस्थेचं कार्य कशाप्रकारे चालतं हेही आपण या प्रकरणामध्ये अभ्यासलेलं आहे अशा प्रकारे हे परिसंस्था प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे धन्यवाद